जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळले तर 31 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत असून आज 11 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय आटपाडी तालुक्यात 2 रुग्ण, खानापूर तालुक्यात 3 रुग्ण, जत तालुक्यात 2 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 2 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यातील 705 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 429 पैकी 6 जण बाधित आढळलेत तर 276 अँटीजन चाचणीमध्ये 15 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 20 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 48,920 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,769 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 46,830 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्यास्थितीत जिल्ह्यात 321 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 3 अश्वशक्ती पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 अश्वशक्तीची बिले देण्यात आली आहेत. कृषी वीज बिलाबाबतीत शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही असा घरचा आहेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिलाय. याबाबत आपण ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले. सांगलीत काँग्रेसमधील गटबाजी संपून काँग्रेस बदललेलं दिसेल. सांगलीचा आगामी खासदार हा काँग्रेसचाच असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राजभवनाचे रूपांतर भाजप कार्यालयात झाल्याची टीका केली आहे. पटोले पुढे म्हणाले, सध्या भाजपाचे डबल ढोलकी नेते वीज बिलावरून राज्यभर गदारोळ घालत आहेत. जेव्हा भाजपाचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचं हे द्योतक आहे. त्यांच्या मागील निर्णयांमुळेच वीज बिले वाढून आली आहेत. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महावितरणाची ही वाईट अवस्था झाली आहे. अधिवेशनात जर याच्यावर चर्चा झाली असती तर भाजपाने केलेले प्रताप समोर आले असते. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. कृषी वीज बिलाबाबतीत शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही. वीज कनेक्शन तोडू नये यासाठी आम्ही विनंती केली. शेतकऱ्यांना आम्ही लुटू देणार नाही, काय व्हायचं ते होऊ दे, अशा शब्दात नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. वाळवा तालुक्यातील सुरूल येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा यात्रा संदर्भातील बंदी आदेशाचा भंग करून गर्दी जमवत श्री मानकेश्वर रथ ओढणाऱ्या 70 जणांवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद झालाय. शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडलाय. वाळवा तालुक्यात 70 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. सुरूल येथे यात्रेसाठी मानकेश्वर मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जिल्ह्यात धार्मिक यात्रा जत्रा तसेच उरुस भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. हा संदर्भात 4 मार्च रोजी सुरूल येथे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार सरपंच कुंदाताई राजाराम पाटील यांना नोटीस दिली होती. यानुसार मानकेश्वर मंदिरासमोर पोलीस बंदोबस्त होता. शुक्रवारी रात्री 10:00 सुमारास सुरूल ग्रामपंचायतीकडून 60 ते 70 लोक रथ दोरखंडाने ओढत मंदिराच्या दिशेने येत असताना दिसले तेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवलं. यात्रेस लोकांची गर्दी जमवून रथयात्रा काढता येणार नाही, गर्दी करू नका असं बजावलं. तरीही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचा यात्रा संदर्भातील बंदी आदेशाचा भंग करून रथ मानकेश्वर मंदिरासमोर आणून लावला. या प्रकरणी 20 जणांवर तसेच अनोळखी 50 ग्रामस्थांवर जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलाय. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील मणे राजुरी गावाच्या पूर्व भागात गवार रेड्यांची जोडी आढळून आली असून या जोडीने गावात अक्षरशः धुमाकूळ घातलाय तर द्राक्षपट्ट्यातील बागांचं प्रचंड मोठं नुकसान केलंय. मणे राजुरी गावापासून 5 किलोमीटर पूर्वेकडे असलेल्या खैराटी तलावाजवळ दुपारी 3:00 सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना ही जोडी दिसून आली आहे. गेल्या 1 तासापासून लांडगे वस्ती, जमदाडे वस्ती आणि करगणे मळा या द्राक्षपट्ट्यातील बागांचं प्रचंड नुकसान या गव्यांच्या जोडीने केलंय. सरपंच सदाशिव कलढोणे यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली असून जोडीला पकडण्यासाठी शेतकरी ग्रामस्थ आटोकाट प्रयत्न करत आहेत परंतु बेफाम झालेल्या गव्यांच्या जोडीने सगळ्यांच्याच नाकीनं वणलंय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. ठाकरे सरकार यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी आहे. हे सरकार 5 वर्ष टिकणार नाही अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. राजश्री शाहू शिक्षण संस्थेतर्फे आयोजित आदर्श माता पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते सांगलीत आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आठवले पुढे म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चालली आहे. मुंबईतील स्फोटक प्रकरण डोळ्यासमोर आहेच, पण राज्यात विविध ठिकाणी दलितांवर अत्याचार होण्याचं प्रमाणही वाढले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला कोरोना पुन्हा डोक्यावर काढतोय. देशातील
10 जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आहे, त्यापैकी 8 जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत। सरकारने खबरदारी बाळगणं गरजेचं आहे, लोकांनी सुद्धा खबरदारी आणि मास्कचा वापर करणं गरजेचं आहे। रामदास आठवले यांनी यापूर्वी गो कोरोनाचा नारा दिला होता। सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढत होताना दिसत आहे। देशातील 10 जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात संसर्ग वाढतोय। आता गो कोरोना नव्हे तर नो कोरोना नो कोरोना असा नारा श्री आठवले यांनी यावेळी दिलाय। मिरज तालुक्यातल्या कवठेपिरण इथे एका युवकाला बोलावून घेत त्याच्यावर धारधार शस्त्राने खुनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलंय। सदरचा खुनी हल्ला हा शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्लेश्वर मंदिराजवळ झालाय। अल्फाज शकील जमादार असा हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे। त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा हल्ल्याप्रकरणी अल्फाज मुसा मुजावर आणि शाहिद लांडगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोघा संशयितांनी जमादार यास कल्लेश्वर मंदिराजवळ बोलावून जमादार हा त्या ठिकाणी आला। त्या दोघांनी तो बोलत असताना शिवी दिल्याच्या कारणावरून तिघांमध्ये बाचाबाची झाली। तिघांमध्ये वाद वाढल्याने संशयित शाहिद लांडगे याने त्याच्या जवळील धारधार हत्यार काढला आणि त्या हत्याराने जमादार याच्या डोक्याच्या मधोमध भुवईवर आणि कपाळावर तसेच डाव्या हाताच्या मनगटावर हल्ला केला। यानंतर याने अल्फाज मुजावर याने धारधार शस्त्राने छातीच्या मधोमध आणि गळ्याभोवती मारून गंभीर जखमी केलं। दोघांनी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं। जखमी अल्फाज जमादार या सांगलीतील शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले। शिराळा तालुक्यातील कंदूर येथे तांबूळ नावाच्या शेतात संपत सदाशिव पाटील यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार झाले। शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कंदूर येथून नदीकडे जाणाऱ्या पानंदीला तांबूळ नावाच्या शेतात संपत सदाशिव पाटील यांची जनावरांची वस्ती आहे। या वस्तीत लहान मोठी 7 जनावरे आहेत। शनिवारी मध्यरात्री बिबट्याने या वस्तीवर हल्ला केला। या हल्ल्यात एक वासरू ठार झालं। बिबट्याने वासराला मक्याच्या शेतात ओढून नेऊन त्याचा फडशा पाडलाय। मक्याच्या शेतात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत। घटनास्थळी वनरक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अविनाश कदम, मारुती पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला। यावेळी वनरक्षक प्रकाश पाटील यांनी वन विभागाच्या वतीने बिबट्याच्या हल्ल्याबाबत मार्गदर्शन करून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झालेत। शेतकऱ्यांना रात्री शेतात पाण्यावर जावं लागतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितला धोका आहे। याकरिता वीज कंपनीने शेतीपंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीज देण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे। जत शहरातील भव्य दिव्य नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 14 एप्रिलपर्यंत उभा करून मोठ्या दिमाखात त्याचे अनावरण करू असं प्रतिपादन आमदार विक्रमसिंग सावंत यांनी जत येथील आंबेडकर नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चाबुताऱ्याच्या उद्घाटन प्रसंगी केले। यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंग सावंत म्हणाले की जत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भव्य दिव्य असा होणार आहे। या ठिकाणी वाचनालय त्याचबरोबर मॉर्निंग वॉक मार्ग तसेच जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर महाराज या महापुरुषांचा पुतळा उभा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया। 14 एप्रिलपर्यंत पुतळ्याचं अनावरण होण्यासाठी पुतळा समितीने प्रयत्न करावे। अभ्यासिका उभारण्या साठी लागेल ती मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिले। डॉक्टर रवींद्र आरळी म्हणाले की हे उद्यान जत शहराच्या वैभवात भर पाडणारे असून तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि ग्रंथालय उभा केल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल असं डॉक्टर आरळी म्हणाले।